सभी से मार्गदर्शन करें। छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र आदरांजली अर्पित करतो। मंचावर उपस्थित अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असलेले आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी, आपले अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, मुंबईचे अध्यक्ष श्री आशिष शेलार आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, एक विलक्षण अशा प्रकारचा हा योगायोग आहे ज्यांनी समता आणि स्वातंत्र्य याची एक मोठी मालिका या देशामध्ये उभी केली आणि प्रत्यक्ष संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून तर अनेक वंचितांना त्यांचा अधिकार मिळवून दिला असे मानवतेचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांची आज जन्मजयंती आहे आणि त्याच दिवशी भारताच्या इतिहासामध्ये ज्यावेळी भारताची लोकशाही पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न झाला, या भारतामध्ये इमर्जन्सी आणीबाणी लागू झाली आणि त्यातून उभ्या भारताला एका बंदीशाळेमध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न झाला, सत्ता इतकी उन्मत्त झाली की सामान्य माणसाचे संविधानाने दिलेले अधिकार हे देखील काढून टाकण्यात आले आणि त्यातनं जो संघर्ष उभा राहिला, भारताचं संविधान आणि भारताची लोकशाही ही किती मजबूत आहे आणि कोणी कितीही मनामध्ये आणलं तरी त्या लोकशाहीला आणि त्या संविधानाला पराभूत करू शकणार नाही, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा इमर्जन्सीचा कालखंड आहे। आपण बघितलं की ज्यावेळी श्रीमती इंदिरा गांधी यांना पराजय समोर दिसत होता त्यावेळी त्यांनी संपूर्ण संविधान बदलवलं, देशाच्या पंतप्रधानाच्या विरुद्ध कुठल्याही कोर्टात दाद मागता येणार नाही हा नियम त्या ठिकाणी तयार केला, पाहिजे तेवढे वर्ष संसदेच्या निवडणुका न घेता पंतप्रधानपदी त्यांना विराजित होता येईल अशा प्रकारचा कायदा केला आणि देशातल्या वृत्तपत्रांच्या संदर्भात इंग्रजांनीही कधी वृत्तपत्रांवर त्या ठिकाणी बंदी घातली नव्हती पण पहिल्यांदा वृत्तपत्रांवर बंदी घालणं आणि त्याच्यामध्ये येणारी बातमी आधी स्क्रुटिनी झाल्याशिवाय छापता येणार नाही अशा प्रकारचा काळा निर्णय हा त्या काळामध्ये झाला। आणि बंधू भगिनींनो, केवळ हा निर्णयच नाही तर विरोधी पक्षामध्ये असलेले लोकशाहीचे सगळे पुरस्कर्ते यांना जेलमध्ये टाकण्याचं काम हे देखील त्या ठिकाणी झालं। मला आठवतं, मी केवळ 5 वर्षाचा होतो आणि अचानक रात्री 2-2:30 वाजता पोलीस माझ्या घरी आले, माझ्या वडिलांना अटक केली। मला हे समजत नव्हतं की माझ्या वडिलांचा गुन्हा काय आहे। 2 वर्ष माझे वडील त्या ठिकाणी जेलमध्ये होते, पण ते केवळ एकटे नाही तर 3 लाख लोक या देशाच्या वेगवेगळ्या कारागृहामध्ये 2 वर्ष त्या ठिकाणी बंद ठेवले, पण तरी देखील सत्तेसमोर आपण झुकलो नाही तर लोकशाहीचे पुरस्कर्ते, लोकशाहीचे सेनानी, लोकशाहीचे सैनिक हे त्याच्याविरुद्ध त्यांनी लढा पुकारला। अनेक लोक हे त्या ठिकाणी भूमिगत झाले, अंडरग्राउंड झाले आणि त्यातनं एक अशी लढाई उभी केली की ज्यांनी संविधान त्या ठिकाणी पराजित करण्याचा प्रयत्न केला, बदलण्याचा प्रयत्न केला, सामान्य माणसाचे सगळे हक्क हे त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला,
शेवटी त्यांचा पराजय झाला आणि भारताच्या लोकशाहीचा आणि भारताच्या संविधानाचा विजय झाला। बंधू भगिनींनो, आज त्या दिवसांची आठवण करणं याकरता आवश्यक आहे की ज्यावेळी काँग्रेस सारखे पक्ष किंवा अनेक त्यांच्या सोबतचे पक्ष, त्यांचे कच्चे बच्चे हे संविधानाच्या बाबतीत बोलतात, आम्ही संविधान वाचवणार आहे असं सांगतात, त्यावेळी त्यांना मला विचारायचं आहे संविधान वाचवणार कोणापासनं? अरे संविधानाला सगळ्यात मोठा धोका जर कोणी दिला असेल तर तो तुम्ही दिला आहे। तुम्ही या ठिकाणी त्या संविधानाचे अधिकार हे आमच्याकडनं त्या ठिकाणी ओढून घेण्याचा प्रयत्न केला आहे। खरं म्हणजे या संदर्भात आदरणीय पंतप्रधान महोदय आपल्या समोर संपूर्ण भूमिका मांडतील। मला आठवतं की याच आणीबाणीच्या नंतर ज्यावेळी त्या संदर्भात कविवर्य सुरेश भट यांनी गीत लिहिलं, त्यातल्या ओळी इतक्या महत्त्वाच्या आहेत की त्यात ते असं म्हणतात, उभा देश झाला आता एक बंदीशाळा, इथे देवकीचा पाना दुधाने जळाला, कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली। आणि त्या मशाली पेटवल्या आणि त्यातनं या देशाचं लोकतंत्र, लोकशाही आपण वाचवू शकलो। आणि म्हणून जोपर्यंत आमच्या पुढच्या पिढीला हे समजणार नाही ही लोकशाहीची किंमत काय आहे, या लोकशाहीला संपवण्याचा प्रयत्न कोणी केला, या संविधानाच्या विरोधात कोणी काम केलं, तोपर्यंत हे खोटे बोलणारे आणि लोकशाहीचा पुळका सांगणारे यांचा बुरखा फाटणार नाही। आणि म्हणून आजच्या दिवशी आम्ही माननीय पंतप्रधान महोदयांना विनंती केली की मुंबईमध्ये आपण या कार्यक्रमात यावं आणि या लोकशाहीला वाचवण्याच्या दृष्टीनं आपण आम्हाला संबोधित करावं। तो कालखंड ज्या कालखंडात त्यांनी स्वतः मोठा संघर्ष केला, भूमिगत राहून मोठं आंदोलन उभं केलं सरकारच्या आणि पोलिसांच्या विरुद्ध, माननीय पंतप्रधान त्यावेळी पूर्णपणे संघर्षरत होते, त्या कालखंडाच्या आठवणी आणि त्यातनं आमचं भविष्य काय आहे या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन माननीय पंतप्रधानांनी करावं, म्हणून आज या कार्यक्रमाचे आयोजन आपण केलं आहे। मी माननीय पंतप्रधान महोदयांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला वेळ दिली, आपल्या सर्वांना संबोधित केलं, आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।